नारायण राणे यांनी शिवसेनेत 30 वर्षांहून अधिक काळ काम केलं। त्यानंतर 2005 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। तेव्हा आमदारकीचा राजीनामा देत 2005 मध्ये मालवणची पोटनिवडणूक ते लढले। त्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट त्यांनी जप्त केलं होतं। याची पुन्हा चर्चा करायचं कारण की राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेतून काय आदेश आले होते याविषयी खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय। ते काय म्हणालेत एकदा ऐका। मी त्यावेळी सांगितलं की ज्यावेळी केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब शिवसेना सोडून गेले त्यावेळी आम्हाला पक्षातर्फे आदेश होता की कणकवलीला जाऊन त्यांच्या विरोधात प्रचार करायचा, त्यांच्या इथलं चेंबूरचे जे कार्यालय त्या कार्यालयावर मोर्चा देऊन तिथे तोडफोड करण्याच्या संदर्भातले पण आदेश होते। या गोष्टीचा उल्लेख आम्ही दसरा मेळाव्यात केलेला आहे आणि हे सर्व आज आणि तो उल्लेख करण्याचं कारण हेच होतं की आयुष्यात आम्ही गेले आमचे 20-30 वर्ष हे आदेश मानूनच काम केलं आणि अशा वेळी तुम्ही आमची तुलना आज मुख्यामधून करत आहात तर आयुष्यातले ते 20-30 वर्ष जे संघटनेसाठी दिले जे बाळासाहेबांच्या विचारासाठी दिले त्याची कधीच तुलना मुख्यातून होणार नाही। त्यामुळे दुर्दैवाने ह्या या गोष्टींचा आम्हाला आता उल्लेख करावा। राहुल शेवाळे सध्या शिंदे गटात आहेत। त्यांनी BKC वर झालेल्या मेळाव्यातही अनेक गौप्यस्फोट केले होते। त्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सदा सरवणकरांना मनोहर जोशींच्या घरावर हल्ला करण्यास सांगितलं असा गौप्यस्फोट केला। आता शेवाळेंनी राणेंविरोधात पक्षातून काय आदेश देण्यात आले होते त्यावर भाष्य केलंय। त्यामुळे शिंदे आणि ठाकरे वादात आतल्या गोष्टी बाहेर यायला सुरुवात झाली आहे असं दिसतंय। आता आगामी काळात कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर येतात ते पाहणं महत्त्वाचं असेल, पण राणेंनी केलेलं विधान त्यानंतर शेवाळेंनी दिलेलं स्पष्टीकरण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा। हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।